नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाची एकरूपता शिकणार आहोत यासाठी आपणास या ठिकाणी काही वर्तुळे काढावी लागतील आपण या ठिकाणी दोन सेंटीमीटर माप घेऊन कंपाच्या सहाय्याने आपण दोन सेंटीमीटरचा वर्तुळ या ठिकाणी काढणार आहोत दोन सेंटीमीटरचा म्हणजे दोन सेमी त्रिजा असणारा वर्तुळ आपण या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी काढून घेणार आहोत आपणास वर्तुळाची एकरूपता म्हणजे काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायचे आहे या ठिकाणी आपण हा बघा दोन सेंटीमीटरचा वर्तुळ काढलेला आहे आता आपण या ठिकाणी तीन सेंटीमीटर त्रिजा असणारा दुसरा वर्तुळ या ठिकाणी या वर्तुळाच्या शेजारी काढणार आहोत या पद्धतीनं आपण तीन सेंटीमीटर त्रिज्या असलेला वर्तुळ आपण या ठिकाणी काढलेला आहे हा त्याचा केंद्रबिंदू आणि आपण त्याची त्रिजा या ठिकाणी जोडून घेऊया तीन सेंटीमीटर त्रिजा असलेला हा वर्तुळ आहे आता आणखी एक वर्तुळ आपण काढू आपण या ठिकाणी आता एक पॉईंट पाच सेंटीमीटर त्रिजा असलेला वर्तुळ या ठिकाणी तिसरा वर्तुळ काढणार आहोत या पद्धतीने आपण तिसरा वर्तुळ या ठिकाणी काढून घेऊया हा वर्तुळ आपण या ठिकाणी काढला त्याची त्रिज्या आपण केंद्रबिंदूला जोडून घेऊया एक पॉईंट पाच सेंटीमीटर आणखी एक वर्तुळ आपण या ठिकाणी काढून घेऊ तो म्हणजे आपण दोन सेंटीमीटरचा आता एक लक्षात घ्या पहिला वर्तुळ आणि हा वर्तुळ आपण त्याच्या त्रिज्यासारख्या घेतलेल्या आहेत दोन सेंटीमीटर आपण त्याला या ठिकाणी त्याची त्रिज्या जोडून घेऊया म्हणजेच समान ज्या त्याच्या त्रिज्या आहेत ज्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळ एकरूप असतात हे बघा त्याला आपण नाव देऊया ए बी वर्तुळ त्याच्यानंतर सी वर्तुळ आणि शेवटच्या चौथ्याला आपण काय करूया आपण त्याला पण डी नाव त्याला आपण देऊया डी वर्तुळ आता बघा ए आणि डी याच्यात त्रिजा बघा दोन सेमी आणि दोन सेमी आहेत म्हणजे हे दोन वर्तुळ जे आहेत ते एक रूप आहेत आणि बी आणि सी यांच्या त्रिजा आणि ए आणि सी यांच्या पण त्रिजा वेगवेगळ्या आहेत बी आणि डी यांच्याही वेगळ्या आहेत आणि सी आणि डी यांच्याही वेगळ्या आहेत मात्र ए बरोबर डी दोघांच्याही सारख्या असल्यामुळे हे दोन वर्तुळ एकमेकावर आपण ठेवले तर तंतोतंत जुळतील आपण यास एकरूप असे म्हणू शकतो हीच वर्तुळाची एकरूपता एक आहे मित्रांनो समान त्रिजा असलेले वर्तुळ एकरूप असतात हे आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात आलेले आहे अशा पद्धतीने आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा व आमचे नवीन शैक्षणिक व्हिडिओ बघा धन्यवाद